आता मागू मी माफी, अजिबात माफी वगैरे मागणार नाहीये मी। सर तुमची चूक आहे, तुम्हाला माफी मागावीच लागेल त्यांची। सर अहो तुम्ही अपमान केला त्यांचा, त्यांना दुखावलंय आणि तुम्हाला तुम्ही केलेल्या चुकीचीच माफी मागायची आहे, तर कमीपणा घेण्याचं काय कारण आहे? काय बोलतेस तू अबोली, वेळ लागलाय का तुला? एवढं काय केलंय मी? आणि जे काही झालं ना ते चुकून झालं, नशेत होतो मी तेव्हा, मुद्दाम नाही केलं मी। आता झाली चूक, ठीक आहे, मी अजिबात माफी वगैरे मागणार नाही। सर मला सांगा, साखरपुड्याच्या दिवशी तुम्हाला दारू कोणी पाजली? माहित नाही। माहित नाही म्हणजे? सर अहो दारू पिऊन आलात ना त्या दिवशी, रागूचा साखरपुडा मोडला, त्यांचा अपमान केला, लहान बाळ आहात का की कोणीतरी जबरदस्ती केली आणि तुम्ही दारू प्यायला? अगं कोणी कशाला जबरदस्ती करेल याच्यावर, नाहीतर तसं तो बोलला असता ना आपल्याला, हे बघ तू रागूचं लग्न मोडलेलं आहेस, तुला त्यांची माफी मागावी लागेल। अरे काय चाललंय, माफी माफी माफी, कंटाळा आलाय मला या विषयाचा। आणि एवढा काय मोठा इगो स्ट्रॉंग आहे त्या लोकांचा, झालं गेलं विसरून जायचं, तर ते नाही, माझ्या तोंडून सॉरी ऐकायचंय त्यांना। कशासाठी? अजिबात सॉरी वगैरे म्हणणार नाहीये मी त्यांना। अबोली क्लिअर कट जाऊन सांग त्यांना, मला जमणार नाही माफी वगैरे मागायला। सर प्लीज ऐका, माझं तुम्हाला माफी मागावी लागेल त्यांची। मी माफी मागणार नाही कारण मी काही चुकीचं वागलेलोच नाहीये। सर तुम्ही चूक केली आहे, खूप मोठी चूक केली आहे, रागूचा साखरपुडा मोडलाय तुम्ही। सर अहो त्यांची माफी मागितली तर त्यांनाही बरं वाटेल ना, हे सगळं तुम्ही केलंय ना, तुम्हालाच निस्तरावं लागेल, जाऊन त्यांची माफी मागा। सर रागूच्या आयुष्याचा प्रश्न आहे, रागूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, मग समजा उद्या मी जरी त्यांची माफी मागितली ना तरीही ती लोक हा राग मनात ठेवतील आणि आपल्या रागूला पुढे जाऊन त्रास देतील। सर असं काहीही होणार नाहीये। असंच होणार आहे, रागू रागू मी अजूनही सांगतोय तुला, वेळ गेलेली नाहीये, मला तो क्रिश आणि त्याची आई अजिबात योग्य माणसं वाटत नाहीयेत। मी तर म्हणतो अजूनही वेळ गेलेली नाहीये रागू, शांतपणे विचार कर आणि सरळ हे लग्न तोडून टाक। दादा रे काय बोलतोयस तू? बरोबरच बोलतोय मी। त्यांना इगो आहे, तुला पण किती इगो आहे। दादा तुला कळत का नाहीये, क्रिश खूप चांगला मुलगा आहे, आमचं प्रेम आहे एकमेकांवर, पण दादा तू ना तू सगळं उद्ध्वस्त करून टाकलेस, मग आता माझ्या सुखासाठी एक माफी मागितलीस तर काय प्रॉब्लेम आहे? रागू काय बोलतेस तू? रागू तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला, अगं दादा आहे ना मी तुझा, तू पण इतरांसारखीच निघालीस स्वार्थी।